भारतीय जनता पार्टीच्या महाराष्ट्र आयटी सेलच्या प्रमुख पद अधिकारी श्वेता शालिनी यांनी 24 जूनला आपल्या एक्स हँडलवरून एक पोस्ट केली आणि खळबळ उडाली. त्यांनी आपल्या पोस्टमध्ये ज्येष्ठ पत्रकार आणि भाजपची बाजू मांडणारे असे ओळख असलेले पत्रकार भाऊ तोरसेकर यांच्यावर आब्रू नुकसानीचा दावा ठोकल्याचं सांगितलं. काही वेळाने श्वेता शालिनी यांनीही आब्रू नुकसानाची नोटीस मागे घेत असल्याचं सांगितलं. त्यानंतर या प्रकरणात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचीही एंट्री झाली. पण असं नेमकं काय घडलं की भाजपच्या आयटी सेलच्या पद अधिकाऱ्याने आपल्याच समर्थक पत्रकाराला कायदेशीर नोटीस बजावली, थोड्या वेळाने ती मागेही घेतली आणि स्वतः देवेंद्र फडणवीसांना या प्रकरणात लक्ष घालावं लागलं, हे जाणून घेऊया त्या व्हिडिओच्या माध्यमातून. नमस्कार, मी आदिती. आता सुरुवातीला ओळख करून घेऊ भाऊ तोरसेकरांची. भाऊ तोरसेकर उर्फ गणेश वसंत तोरसेकर हे महाराष्ट्रातले एक ज्येष्ठ आणि नामवंत पत्रकार आहेत. गेली 4 ते 5 दशकं ते मराठी पत्रकारितेत काम करत आहेत. भाजप धारजीने पत्रकार म्हणून त्यांची विशेष ओळख आहे. त्यांच्या प्रतिपक्ष या यूट्यूब चॅनलवर ते विविध राजकीय विषयांवर विश्लेषणात्मक व्हिडिओ तयार करत असतात. 2 दिवसांपूर्वी त्यांनी भाजपच्या लोकसभा निवडणुकीतील पराभवाचं विश्लेषण करणारा असाच एक व्हिडिओ त्यांच्या यूट्यूब चॅनलवर पोस्ट केला होता. या व्हिडिओवरूनच वादाची ठिणगी पडली. या व्हिडिओचं शीर्षक होतं महाराष्ट्र भाजपमधली दिव्या स्पंदना कोण. या व्हिडिओतून त्यांनी भाजपच्या लोकसभा निवडणुकीतील राज्यातील पराभवाची कारणं मांडली. त्यात एक महत्त्वाचं कारण त्यांनी सांगितलं, ते म्हणजे भाजपच्या आयटी सेलची सुमार कामगिरी. या व्हिडिओत त्यांनी काही वर्षांपूर्वी काँग्रेस पक्षात कार्यरत असणाऱ्या दिव्या स्पंदना यांचा संदर्भ देत भाजपच्या आयटी सेलचे वाभाडे काढले. ज्याप्रमाणे दिव्या स्पंदना यांनी काँग्रेसच्या सोशल मीडिया आणि आयटी सेलमध्ये मनमानी कारभार केला आणि त्याचा फटका त्यांना 2019च्या लोकसभा निवडणुकीत बसला, त्याचप्रमाणे आता भाजपमध्येही एक दिव्या स्पंदना काम करत असल्याचा दावा भाऊ तोरसेकरांनी केलाय. भाजपमधली ही दिव्या स्पंदना कोणालाही न जुमानता आपल्या मर्जीने आयटी सेल आणि सोशल मीडिया चालवत असल्याचं तोरसेकर म्हणालेत. लोकसभा निवडणुकीच्या प्रचारात सोशल मीडियाची यंत्रणा कशी राबवायची, कुणाला काय मदत करायची, कुणाला किती आर्थिक किंमत द्यायची हे ठरवण्याचे अधिकार या व्यक्तीकडे होते आणि त्या व्यक्तीनेच सगळा गोंधळ घातल्याचं भाऊ तोरसेकरांनी आपल्या व्हिडिओमध्ये मांडलं आहे. अर्थात या सगळ्या विश्लेषणात त्यांचा रोख हा श्वेता शालिनी यांच्याकडेच होता. श्वेता शालिनी यांनी भाजप विरोधातील पत्रकार यूट्यूब चॅनल्स, टीव्ही चॅनल्स यांना पैसे देऊन आपल्या बाजूने वळवल्याचा आरोपही त्यांनी केलाय. आता एवढं सगळे आरोप झाले म्हटल्यावर श्वेता शालिनी तरी कशा मागे राहतील. भाऊ तोरसेकरांचा हा व्हिडिओ त्यांच्यात चांगलाच जिभारी लागला. श्वेता शालिनी यांनी थेट भाऊ तोरसेकर आणि चेतन दीक्षित यांना आब्रू नुकसानीची कायदेशीर नोटीस बजावली. आता तुम्ही म्हणाल यात एवढं विशेष ते काय, एक पत्रकाराने टीका केली आणि एका राजकारण्याने त्याला नोटीस बजावली. पण या कहाणीत खरा ट्विस्ट पुढे आहे. भाऊ तोरसेकरांना कायदेशीर नोटीस बजावल्याचं श्वेता शालिनी यांचं ते ट्विट काही वेळातच एवढं व्हायरल झालं की विरोधी पक्षांपेक्षा भाजपचे सोशल मीडियावरचे समर्थकच भाजप विरोधात आक्रमक झाले. एरवी भाजपच्या समर्थनात मैदानात उतरणाऱ्या अनेकांनी भाजप पक्ष नेतृत्व आणि श्वेता शालिनी यांच्यावर टीका करत वाभाडे काढले. तुम्ही आता आपल्या समर्थकांना कायदेशीर नोटीस पाठवणार का, असा सूर सोशल मीडियावर उमटत होता. श्वेता शालिनी यांच्या नोटीसनंतर पक्षाचे समर्थकच पक्षविरोधात जात आहेत हे लक्षात आल्यावर भाजप नेतृत्वाला मध्यस्थी करावी लागली. काही वेळात श्वेता शालिनी यांनी मवाळ होत आपली नोटीस मागे घेतल्याचं ट्विट केलं. तर दुसरीकडे भाऊ तोरसेकरांची समजूत काढण्यासाठी स्वतः देवेंद्र फडणवीसांनी त्यांना फोन केला आणि या वादावर पडदा पडल्याचं बोललं गेलं. पण हा वाद किंवा हे प्रकरण केवळ श्वेता शालिनी आणि भाऊ तोरसेकर यांच्यापुरतं मर्यादित नाहीये. या प्रकरणामुळे भाजपमध्ये निष्ठावंत विरुद्ध बाहेरचे असा सुप्त संघर्ष पेट घेत असल्याची चर्चा आता रंगू लागली आहे. वर्षानुवर्षे भाजपसाठी काम करत असलेल्या कार्यकर्त्यांना विश्वासात न घेणं, निर्णायक प्रक्रियेत त्यांना स्थान न देणं
कार्यकर्त्यांऐवजी बाहेरच्या संस्था आणि एजन्सींवर जास्त विश्वास दाखवणं यामुळे भाजपला मानणारा मोठा वर्ग नाराज असल्याचं बोलल्या जाते. शिवाय महायुतीतील तीन पक्षात घडत असलेल्या अनेक घडामोडींवरून भाजपचा मूळ मतदार भाजपपासून काहीसा दूर गेल्याचंही बोलल्या जाते. काही दिवसांपूर्वी अभिनेत्री राहिलेल्या केतकी चितळेंनीही एक व्हिडिओ पोस्ट करत वक्फ बोर्डाला निधी दिल्यावरून भाजपावर सडकून टीका केली होती. अशा कामांमुळेच हिंदुत्ववादी मतदार भाजपपासून दूर होतोय असा इशाराही तिनं दिला होता. त्या व्हिडिओचीही चांगलीच चर्चा झाली होती. गेल्या काही दिवसांपासून भाजपमध्ये जुने विरुद्ध नवे असा एक गट पडल्याची चर्चा दबक्या आवाजात होते. जुन्या गटात 2014 पूर्वीचे नेते तर नव्या भाजपामध्ये 2014 नंतर ज्यांना ताकद दिली गेली अशा नेत्यांचा समावेश आहे. यात बहुतांश नेते हे देवेंद्र फडणवीसांच्या मर्जीतले आहेत. या नेत्यांवर पक्ष मेहरबान असल्याचा काहीसा राग जुन्या जाणते नेते आणि समर्थकांमध्ये आहे. दुसरीकडे गेल्या काही वर्षात राज्यसभा आणि विधान परिषदेवर संधी देण्यात आलेल्या नेत्यांबद्दलही पक्षात नाराजी आहे. या मंडळींनी लोकसभा निवडणुकीत पदाला साजेशी कामगिरी केली नसल्याचा सूरही पद अधिकाऱ्यांमध्ये जोर धरतोय. ही नाराजी आणि हा संघर्ष वेगवेगळ्या माध्यमातून आता बाहेर येऊ लागलाय. हे थोपवण्यासाठी भाजप नेतृत्वाची काय भूमिका असणार आहे त्यावर भाजपची विधानसभेतील कामगिरी अवलंबून असेल. या बाबतीत तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा.